हो आज काल मुंबई महापालिकेत मिन्नेगट गेला होता, आज आरएसएस कार्यालयात गेला होता। म्हणजे आज सुद्धा आरएसएस कार्यालयावरती सुद्धा ते ताबा सांगायला गेले होते का, एक त्याचं उत्तर नाही मिळालं अजून। कारण आता शेवटी काय होतं, ज्यांच्यात कर्तृत्व नसतं, स्वतः काही निर्माण करण्याची ताकद नसते, कुवत नसते, ते सरळ सरळ उघड उघड चोऱ्या करतात किंवा ताबा घेतात। तर हीच एक काय असतं की शेवटी एक हा मानसोपचार तज्ञांना विचारण्याचा विषय आहे की काही जणांच्या मनात एक न्यूनगंड असतो की आपण काही करू शकत नाही, काहीतरी केलं तर पाहिजे, काही करू शकत नाही, त्यांची जाणीव असते, स्वतःच्या सुमार कुवतीची एक जाणीव असते। मग ते न्यूनगंडाचा रूपांतर ते अहंगंडात करतात, पण तो कसा करतात की दुसऱ्यांचे नेते चोरायचे, दुसऱ्यांचा पक्ष चोरायचा, दुसऱ्यांचं ऑफिस बळकवायचं। आज मला आरएसएस कार्यालयात ते गेले होते, तिथून बाहेर पडले असावेत, पण आरएसएसचे म्हणजे भागवत साहेबांना पण विचारतोय की जरा कोपरे कोपरे तपासून बघा, कुठे लिंब टाचणे काय पडलेत का ते पण बघून घ्या। काही नेत्यांनी काय काय म्हटलं ते आपल्या सगळ्यांना माहित आहे। राजकारण करण्याची त्याच्यात पण संधी सोडली नाही। ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडावर सातत्याने प्रहार केले, अंधश्रद्धेच्या विरुद्ध सातत्याने लढले, अनिष्ट चालीरीती याला विरोध केला, त्याच प्रबोधनकारांचे वारस म्हणणारे लिंबू फिरवण्याची लिंबू टिंबूची भाषा करू लागले। कुठे चाललोय आपण? आणि मला आठवतंय आम्ही वर्षावर फार नंतर गेलो, पहिला बोललो काय काय आहे तिकडे बघा सगळं, आणि पाठीभर लिंब सापडली तिकडे। नाना सगळं होतं त्याच्यामध्ये, होतं त्याच्यात खरं म्हणजे ह्या लिंबू टिंबूची भाषा करणाऱ्यांनी ज्यांनी केले त्याला माहित आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारासोबतच प्रबोधनकारांच्या विचारांना देखील तिलांजली दिली। तुम्ही दुसऱ्यावर टीका करताना स्वतःच आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा, सत्याला सामोरे जा। या सगळ्या बाबतीत चूक कोणाची आहे हे स्वतःला विचारा।